मॅग्निफाईड डीसीपीआर आणि गुंठेवारी हा संभाजीनगरमधला एक महत्वाचा विषय होता, त्यामुळे तोही निर्णय आपण घेतलेला आहे की 31 डिसेंबर 2020 पर्यंतचे जी काही बांधकाम आहे त्या गुंठेवारीच्या निर्णयामुळे होतील. आणि युनिफाईड डीसीपीआर जो सगळ्यात महत्वाचा निर्णय राज्यासाठी आपण घेतलेला आहे, यापूर्वी वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या विकास नियंत्रण नियमावली होते, परंतु या युनिफाईड डीसीपीआरमुळे आणि त्या वेगवेगळे नियम असल्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात होते आणि त्याच्यामुळे बांधकामासाठी देखील आणि नागरिकांना देखील अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्यामध्ये एकच विकास नियंत्रण नियमावली असली पाहिजे आणि त्याचबरोबर सगळे जे काही जो काही विकास आहे सर्व समावेशक झाला पाहिजे, यासाठी एकत्र विकास नियंत्रण नियमावली आणि प्रोत्साहन नियमावली म्हणजे इन्सेंटिव्ह देखील आम्ही त्याच्यामध्ये संकल्पना हे केलेली आहे. यामध्ये आपल्याला मी जास्ती डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु जे विषय आहे त्याच्यामध्ये ठळक वैशिष्ट्य आहे की यापुढे FSIचा गैरवापर बिलकुल होणार नाही, त्याला पूर्णपणे आळा बसेल. कारण आम्ही ती जे FSI दिलेला आहे जे नेट जो काय प्रोजेक्ट आहे एरिया तो त्याला धरून पी लाईन आपण धरून ते FSI दिलेला आहे, म्हणजे त्यामुळे कबड बाल्कनी वगैरे पॅसेज वगैरे त्याच्यात सोडा हा विषय राहत आहे. त्याच्यामध्ये FSI मधले जी काय संदिग्धता होती ती याच्यामधून निघून गेलेली आहे, स्पष्टता आलेली आहे. त्यामुळे FSI आणि हा जो काही वाद पूर्वी राहायचा तो आता राहणार नाही. यामध्ये वाढीव क्षेत्रफळामुळे हाऊसिंग स्टॉक वाढेल, त्यामुळे घरांच्या किमती नियंत्रणात राहतील, परवडणारी घरं लोकांना मिळतील, छोटी घरं जी बांधतील 30 मीटर 50 मीटरपेक्षा खालची 30 मीटर म्हणजे 300 साडेतीनशे 400 साडेचारशे 50 मीटरपर्यंत त्यांना देखील आपण विकासकाला 5% प्रीमियम भरून अधिकचा FSI त्यामध्ये मिळेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरं निर्माण होतील, सर्वसामान्य माणसाचं जे काही स्वप्न असतं ते त्यामध्ये पूर्ण होऊ शकतं. त्याचबरोबर आपण एखाद्या इमारतीमध्ये लोकांना सार्वजनिक कार्यक्रम करायचा असेल तर ज्या काही अडचणी येतात त्या लक्षात घेता, म्हणजे त्यांच्या इमारतीमधला संकुलातला सार्वजनिक कार्यक्रम असेल एक फ्लोअरवर आम्ही पूर्णपणे फ्री ऑफ FSI दिलेला आहे, त्या इमारतीतले लोक त्यामध्ये एकत्र येऊ शकतात, त्यांचं जे काही कार्यक्रम असतील ते करू शकतात. त्यामुळे हा एक मोठा निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे. 3 पर्यंत FSI आपण दिलेला आहे, इन्सेंटिव्ह FSI, अँसिलरी FSI दिलेला आहे, त्याचबरोबर कमर्शियलसाठी आपण 5 पर्यंत FSI दिला आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेला देखील चालना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे. हे त्याच्यामधून रोजगार देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकतो. 1500 स्क्वेअर फूटपर्यंत जे घर स्वतःला बांधायचं असेल त्याला यापुढे कुठल्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही, फक्त त्यांनी नकाशा सादर करायचा, स्कूटी जिथे भरायची तीच त्याची परवानगी. 3000 फुटापर्यंत घर बांधायचं असेल तर त्याला 10 दिवसांमध्ये परवानगी देणं बंधनकारकच केलेलं आहे, त्यामुळे अनधिकृत बांधकामं कोणी करणार नाही. वारंवार त्याला खेटे घालायला लागायचे, चक्रा मारायला लागायचं, त्याला जे काही अडचणी व्हायच्या मग नंतर कंटाळून माणूस ते बांधकाम सुरू करायचं विदाउट परवानगी, असं आपल्याला आता करण्याची आवश्यकता नाही. स्वतःचं घर तो या पद्धतीने बांधू शकतो. त्याचबरोबर जे अम्युनिटी जे आहेत, आरक्षित भूखंड आहे, ते सर्वच महापालिका नगरपालिकांना जागा संपादित करणं आणि ते डेव्हलप करणं शक्य होत नाही, आणि यासाठी आम्ही या युनिफाईड DCPR मध्ये कन्स्ट्रक्शन TDR हा एक निर्णय मोठा घेतलेला आहे. त्या कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून जे काही वास्तू असतील, जे प्रकल्प असतील, ते तो बांध तो डेव्हलप करून देऊ शकतो आणि महापालिकेला तो हँड ओव्हर करेल आणि महापालिका त्या क्षेत्रातले जे काही लोक आहेत त्यांना त्याचा फायदा मिळू शकतो. रोड कन्स्ट्रक्शन TDR देखील आम्ही त्याच्यामध्ये देय केलेलं आहे, कारण महापालिका आणि नगरपरिषदा नगरपालिका यांचं जे काही बजेट आहे त्याला देखील मर्यादा आहे, त्यामुळे अशा माध्यमातून देखील या शहरांमध्ये लोकांना मूलभूत सोयीसुविधा देता येतील. ज्या ज्या ठिकाणी पोटेन्शियल आहे, प्राईम लोकेशन्स आहेत, अशा ठिकाणी असे लोक पुढे येऊ शकतात आणि जे आरक्षित भूखंड आहेत ते डेव्हलप होऊ शकतात. त्याचबरोबर आम्ही यामध्ये पर्यटनाला देखील चालना दिलेली आहे, म्हणजे स्टार ग्रेडचे हॉटेल असतील त्याचं FSI आम्ही 3 पर्यंत केलेलं आहे,
आणि त्याचबरोबर शेती जमिनीमध्ये शेत जमीन जी आहे ॲग्रिकल्चर लँड आहे त्याच्यामध्ये देखील 0.20 FSI होता तो आम्ही 1 वाढवलाय. याचं कारण एखाद्या शेतकऱ्याला तिथे सरकारने कुणाच्या हॉटेल करायचं असेल रिसॉर्ट करायचं असेल त्या ठिकाणी उद्योग सुरू करायचा असेल तर 1 FSI दिला म्हणजे त्या ठिकाणी देखील डोळ्यासमोर सर्वसामान्य माणूस ठेवून आम्ही निर्णय घेतलाय. त्यामध्ये रोजगार देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतो. हे सगळे जे आहे ते ठळक आहेत. बाकी तर मग खूप निर्णय त्याच्यामध्ये ज्या काही यापूर्वी अटी शर्ती होत्या किचकट थोडे क्लिष्ट नियम होते ते देखील आम्ही सुटसुटीत केलेत बदललेत. त्याचबरोबर धोकादायक इमारती आता इकडे नाही पण अनेक ठिकाणी धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून त्याचा पुनर्विकास करण्याचा मार्ग मोकळा केलाय. या ठिकाणी ज्या आपला समजा झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास होत नव्हता कारण काही अटी शर्ती होत्या FSI अडीच होता तो आम्ही वाढवलाय 4 FSI केलेला आहे. आणि जे कन्सेंटचा नियम होते ते देखील आम्ही शिथिल केलेले आहेत जेणेकरून नवीन झोपडपट्ट्या होता कामा नये आणि ज्या आहेत झोपडपट्ट्या त्याचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केलेला आहे. कारण फक्त मुंबई आणि ठाण्यापुरता तो निर्णय होता युनिफाईड DCPR मध्ये आम्ही पूर्ण राज्यभरासाठी तो लागू केलेला आहे. असे महत्वाचे निर्णय या युनिफाईड DCPR मध्ये आम्ही घेतलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे यासाठी थेट आम्ही प्रधान सचिव पाठक साहेब आणि आम्ही थेट प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी देखील चर्चा करून त्यांच्या देखील ज्या काही अडचणी आहेत त्या देखील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय. महापालिकेच्या क्षेत्रातली तर आपल्याला माहित आहे की पाणीपुरवठा योजनेचे देखील मंजूर झाले त्याचं काम सुरू होतंय. रस्त्यासाठी देखील आम्ही 150 कोटी रुपये दिलेले आहेत. इतरही जे काही मूलभूत सोयीसुविधा आहेत त्यांना देखील आम्ही नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी देय केलेला आहे. आकृतीबंध जो अनेक वर्षापासून प्रलंबित होता त्याला मान्यता दिली आहे. सोमवारी त्याचा GR आम्ही इश्यू करणार आहोत. त्यामुळे ती पदं जी आहेत रिक्त पदं ती तत्काळ त्याला आपल्याला महापालिकेच्या कामकाजावर त्याचा चांगला परिणाम होईल. इतर जे निर्णय होते ते घेतलेले जे जे आम्हाला सूचना केली त्याप्रमाणे जिल्हाधिकारी महोदयांनी देखील ज्या नगर परिषद नगरपंचायती ज्या आहेत त्या संदर्भात देखील आढावा या ठिकाणी सादरीकरण केलं चांगलं आणि त्यामध्ये देखील ज्या पाणीपुरवठा योजना ज्या आहेत त्यांना मंजुरी देण्याचे त्याला देखील आम्ही मंजुरी देणार आहोत. भुयारी गटर योजना जी आहे जी आवश्यक आहे त्याला मंजुरी देण्याचा जो काही आमच्याकडे DPR पाठवला आहे त्याला आम्ही मंजुरी देणार आहोत. जी कामं मंजूर आहे त्याचं देखील काम योग्य प्रकारे दर्जेदार काम झालं पाहिजे त्या देखील सूचना दिलेल्या आहेत. विकास निधी जे काही त्याच्या स्पेसिफिक मी सांगत नाही परंतु रस्त्यांसाठी असतील इतर जे काही विकास प्रकल्प असतील महत्वाचे ज्या काही मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी जे आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी नक्कीच यासाठी नगरविकास विभाग पूर्णपणे त्यांना मदत करेल. अशा प्रकारचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे. एकंदरीत अशा प्रकारची बैठक जी आहे ही नगरविकास विभाग आणि थेट महापालिका नगर परिषद नगरपंचायती ही थेट प्रत्यक्ष झाल्यामुळे काही प्रश्न जे आहेत ते ताबडतोबीने प्रधान सचिवांनी जागेवरच सोडवले जातील ते सोडवलेले आहेत आणि काही जे इतर विभागांशी देखील संबंधित प्रश्न आहेत त्याचा देखील पाठपुरावा आम्ही करू आणि या संपूर्ण जिल्ह्यामध्ये महापालिका क्षेत्र असेल नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रामध्ये देखील या ठिकाणी चांगली कामं होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. स्वतःचा देखील स्वनिधी देखील स्वतःचं उत्पन्नाचं साधन देखील निर्माण केलं पाहिजे. या सर्व लोकांनी उत्पन्न वाढवलं पाहिजे. इतर महापालिकांमध्ये इतर बाबींमधून देखील उत्पन्न मिळतं त्याची देखील माहिती घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. इतरही काही लोक आहेत जे CSRच्या माध्यमातून देखील इतर शहरांमध्ये काम करतात अशा प्रकारचं काम देखील या ठिकाणी होईल. जिल्हाधिकारी महोदयांनी ठाण्यामध्ये काम चांगलं केलंय ते देखील या ठिकाणी तशा प्रकारचं काम करतील आणि नक्कीच आपल्याला काही येत्या पुढच्या काळामध्ये खूप चांगला बदल झालेला आपल्याला दिसेल. जालना नांदेड जो आपला समृद्धी मार्गातून जो कनेक्टर आपण जोडतोय त्याचं इन्फ्रा कमिशनने त्याला मान्यता दिली आणि निधीची कुठली अडचण केव्हापर्यंत अपेक्षित काम सुरू होतं? आता त्याचा DPR तयार होतो. DPR तयार झाला की पुढची प्रक्रिया औरंगाबाद शहरामध्ये जवळपास 82,000 लोकांनी गरिबांनी
पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज केलेला आहे. 2016 चार वर्ष पूर्ण झाली, आता एक वर्षाची योजना पूर्ण करायची आहे, तरी जागा मिळाली नाही असं महानगरपालिकेकडून कळवलं जात. नाही, मगाशी आयुक्त चर्चा झाली ती, आयुक्त महोदयाला आणि जिल्हाधिकारी महोदया दोघांनाही सूचना दिलेल्या की ज्या पंतप्रधान आवास योजनेच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्याला सांगा, दूर करा, आणि तिथे शासन स्तरावर ज्या काही अडचणी असतील त्या आम्ही दूर. नाही, फक्त अडचण अशी आहे की जागा नेमकी जिल्हाधिकाऱ्यांनी द्यायची की महानगरपालिकेने, त्या संदर्भातच राहिलं. ते दोघंही सोबत राज्यामध्ये पीएम साहेबांनी सांगितलंय कोरोना चाचणीच्या संदर्भात तिथल्या प्रयोगशाळा कार्यान्वित होणार आहे, पण रस्तेच नाही तर ग्रामीण भागामध्ये. तर ही प्रयोगशाळा जी आहे, तिथे जी आहे, ती कसं काय पोहोचणार? कुठे रस्ते नाही, ग्रामीण भागात रस्ते आहेत पण खड्डे भरपूर आहेत, त्याच्यामुळे याच्यावरती काय नाही, ते खड्डे दुरुस्त करू आपण. आणि गाड्या तर फिरायला तुम्हाला पाहिजे ना, आपल्याला पाहिजे, परंतु रस्त्यात काढायचा खड्ड्यात रस्ता हेच नाही. परिस्थिती अशी स्टेटसवर बोलावलं. समृद्धी जे आहे बघा, अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याचा फायदा आपल्या या शहराला देखील होणार आहे. एकंदरीत पूर्ण राज्यासाठी तो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 700 किलोमीटरचा रस्ता आहे, ते तुम्हाला मी सांगण्याची आवश्यकता नाही. आता जर जायचं असेल नागपूरला, नागपूर मुंबईला यायचं असेल तर किती तास लागतात माहीत नाही, 15 तास लागतात, 20 तास. परंतु आता ह्या रस्त्यामुळे ऍक्सेस कंट्रोल रोड असल्यामुळे यामध्ये आपण 6 ते 7 तासामध्ये हे अंतर पार करू शकतो. JNPT जवळ येईल आणि ते फक्त रस्ता आपण करत नाहीये, तर त्यामध्ये त्याच्या आजूबाजूला 20 नवीन शहरं आपण निर्माण करतो. त्या त्या भागातल्या त्या त्या परिस्थितीनुसार तिथले तिथे काय पाहिजे अशा प्रकारचं आपण उद्योग देखील त्या ठिकाणी सुरू करतो. त्यामुळे आणि तो 21 मे 2021 पर्यंत शिर्डीपर्यंत तो सुरू करण्याचा आमचा एकदम पूर्ण प्रयत्न सुरू आहे, आणि मला वाटतं नक्की त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळेल. फार मोठा प्रकल्प आणि सगळ्या राज्यासाठी फायद्याचा. त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करतो, परत आपल्याला गुंठेवारी द्यायला लागते. जी घरं सध्या एक्झिस्टिंग आहेत त्याच्यासाठी तुम्ही गुंठेवारी नियम आणि जे सध्या ग्रीन बेल्ट मध्ये प्लॉटिंग आहेत त्यांना पुन्हा लिगलाइज करण्यासाठी तुम्ही समावेश करण्यासाठी पुन्हा अजून एक्सटेन्शन देणार. तर या युनिफॉर्म DCR मध्ये ग्रीन झोन आणि येलो झोन असं वर्गीकरण करण्याचा काही प्रयत्न केलाय का? नाही, यामध्ये तुमचं जे म्हणणं आहे त्याला मी सांगतो की आता यापुढे अनधिकृत बांधकाम होऊ नये, अतिक्रमण होऊ नये यासाठी हे सगळं सुटसुटीत केलं. आपण तो माणूस जाणार एका दिवसात, तिथून त्याचे पैसे भरणार, नकाशा सादर करणार, ती परवानगी. आणि 3000 मोठं घर बांधायचं आहे, मोठं कुटुंब असेल तर 3000 फुटापर्यंत 10 दिवसात त्याला परवानगी दिलीच पाहिजे. त्या डीम सँक्शन केले आम्ही. ऍग्रिकल्चर टुरिझम मध्ये तुम्ही FSI ऍग्रिकल्चर टुरिझम देखील म्हणजे टुरिझम वाढला पाहिजे. तो FSI त्या एकूण लँडच्या तुलनेमध्ये किती असेल? एक तर त्याच्यामध्ये आतापर्यंत जो 1 होता तो आपण 3 पर्यंत केलाय, आणि जिकडे 0.20 होता तो आपण 1 पर्यंत केलाय. म्हणजे मोठ्या प्रमाणावर तिथे रोजगार उपलब्ध होतो. औरंगाबादला स्मार्ट सिटीसाठी वेगळा अधिकार घेण्याच्याबद्दल चर्चा त्या अनुषंगाने त्या बाबतीमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे गाईडलाईन आहेत की स्मार्ट सिटीसाठी एक वेगळा अधिकारी घेण्याची आवश्यकता, त्यावर काम चालू. पैसे द्यायचे 250 कोटी रुपये महानगरपालिकेने उभे करायचे, नगर विकास खात्याकडनं ती योजना चालू महापालिकेला, त्याचे पैसे देण्यासाठी कॉर्पोरेशनकडे पैसे नाही. कॉर्पोरेशनला आम्ही सांगितलं, मग सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे की ठीक आहे, राज्य सरकार देईल, पैसे देईल, तुमचं देखील उत्पन्न जे आहे तुम्ही वाढवण्याची आवश्यकता आहे. आणि त्या बाबतीमध्ये इतर महापालिकांनी जे जे काही अवलंबलेलं आहे, काही मॉडेल्स आहेत, ते आपण गुंठेवारीचा निर्णय झाला, 1 महिना झालाय, त्याचा आदेश अद्याप